रविकांत उपकरणचा सहकुटुंब उंच गावात सत्कार सोहळा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर, प्रत्येक घरासमोर लांबोळी, फटाक्यांची आतिषबाजी, माळ मावळ्यांकडून प्रत्येक घरासमोर आलेले औक्षण, 2 क्विंटल फुलांच्या पाकव्यांचा वर्षाव, प्रत्येक घरावर रविकांत भाऊचे बॅनर, तरुण तरुणाईचा प्रचंड जल्लोष आणि पक्षभेद विसरून एकत्र आलेले सर्व गावकरी असा अमूर्त पर्व सत्कार सोहळा अनुभवला तो गुंज गावात. स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला गुंज गावात दिवाळी साजरी झाली. निमित्त होते स्वाभिमानीचे नेते रविकांत उपकरांच्या सन्मान सोहळ्याचे. आपल्या माणसाच्या आपल्या गावात सत्कार करण्यात आला. मेहकर व सिंदखेड राजा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गुंज गावासह राज्यात पसरलेल्या सर्व उपकरांचे मूळ गाव येथील गावकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून पक्षभेद मतभेद विसरून एकत्रित येत आपल्या गावाच्या या भूमिपुत्राचा लढवया नेत्याचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला 14 ऑगस्ट रोजी सन्मान सोहळा आयोजित केला होता. या नागरी सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सोहळ्यात रविकांत उपकरांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. आपल्या माणसांनी आपल्यावर केलेल्या या प्रेमाचा वर्षाव पाहून रविकांत भाऊ अक्षरशः भारावून गेले व त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत होते. सत्काराला उत्तर देताना रविकांत भाऊ म्हणाले की माझे नेतृत्व उभे करण्यास कुंजवासियांचा मोठा वाटा आहे. तुम्ही पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप मला लढायला बळ देणारी आहे. गाव समृद्ध करण्याकरता मतभेद विसरून एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले. अशीच एकात्मता गुंजवासियांनी कायम ठेवल्यास मी सदैव आपल्या सोबत असल्याचे मत यावेळी रविकांत तुपकर यांनी आरआरसी न्यूजचे प्रतिनिधी गजानन तुपकर यांच्याशी बोलताना व्यक्त केले. आरआरसी न्यूज करता गजानन तुपकर मेहकर.